आदिवासी भागामधील दिव्यांग व्यक्तीस मारहाण प्रकरण दिव्यांग अधिकार कायद्यानुसार पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. दिव्यांग कायद्यानुसार संबंधित व्यक्तीवरती दिव्यांग अधिकार कायद्यानुसार हा गुन्हा दाखल होणं ही नाशिक जिल्ह्यामधील पहिलीच घटना आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आदिवासी भागामधील दिव्यांग व्यक्तीस मारहाण प्रकरणी दिव्यांग अधिकार कायद्यानुसार पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. दिव्यांग कायद्यानुसार संबंधितांवरती दिव्यांग अधिकार कायदा 2016 कलम 92 अ आणि ब प्रमाणे गुन्हा दाखल होणे ही नाशिक जिल्ह्यामधील पहिलीच घटना आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पेठ तालुक्यातील करंजखेड येथील परसराम गोविंद भुसारे या दिव्यांग व्यक्तीस गावामधील संशयित आरोपींनी मारहाण आणि दिव्यांगत्वांवरती अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक देत शिवीगाळ केली होती आणि त्या अनुषंगानं संबंधित मारहाण करणारे संशयित आरोपी यांच्यावरती दिव्यांग अधिकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली होती. दरम्यान पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आरएन गाडे यांनी संबंधितांवरती कायदेशीर गुन्हा दाखल केलाय. प्रहार अपंग क्रांती संस्थेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप दिघे, उपजिल्हाध्यक्ष संतोष माणकर, बबलू मिर्झा, संपर्क प्रमुख जेकब अण्णा पिल्ले, जिल्हा कार्याध्यक्ष सुखदेव खुर्दळ, पेठ तालुका अध्यक्ष पुंडलिक भुसारे, शहराध्यक्ष ललित पवार, महिला संघटक संध्या शिरसाट, उपशहराध्यक्ष रुपेश परदेशी आदींसह पदाधिकारी शिष्टमंडळाच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय. दिनांक 23/2/2021 रोजी परशुराम गोविंद भुसारे आणि त्यांची पत्नी यांनी पोलिसांना येऊन तक्रार दिली की दिनांक 17/2021 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी परशुराम भुसारे व त्यांची पत्नी गावात सरपंचांनी घर दिलं नाही, घरकुल आपल्याला मिळालं नाही म्हणून चर्चा करत होते की बा यापुढे आपण अर्ज करायचा किंवा नाही करायचा या संदर्भात ते चर्चा करत असताना गावातील काही लोक आणि सदर गुन्ह्यातील आरोपी यांनी ह्या लंगड्या पायाचा हे लंगड्या पायाचे काय बोलतात रे असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली आणि चापटाबुक्क्याने मारहाण केली. त्या संदर्भात आपण आम्ही पेठ पोलिसांना गुन्हा रजिस्टर नंबर 23/2021 अपंग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 92 अ व ब प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे, त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येत नाही. मला हे सगळे अपंग व्यक्तीला चिडवल्यानंतर दाखल केला, याप्रमाणे यापुढे असे गुन्हे दाखल होतील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आजपासून तर 6 धरका काम केल्यानंतर मी संध्याकाळी घरी चाललो. घरी चालताना मग घरी माझीच लागते, मग रिटर्न मी दुकानात गेलो. दुकानात गेल्यावर ते माणसाने मला सांगितलं भाऊ तुझं घर आहे, सांगितलं जाऊ द्या मोर्दे आता बांधते तर बांधून द्या, काल आपले त्यांच्याशी दुश्मनी करायची असा चवळून म्हणा ना तर आपले आपले त्यांना दोन तीन घरा देऊन द्या. आता प्रकरणा करून बंगलो आता मी काहीच करत नाही आणि आपले आपले वाटायला निघलो. तिथं ते बसत होते ते लगेच धावून आले मला मारत. सुखदेव खुर्दळ, C24 तास, दिंडोरे, नाशिक. सबस्क्राईब करा C24 तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.